हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे आज आपण आपला भगवद्गीतेचा दुसरा अध्याय बघणार आहोत तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया ओम अज्ञानतिराधस्य ज्ञानांजन शलाकया चुऋणितम येन तस्मै श्री गुरवेण महा श्री चैतन्य चैतन्यमनोभी स्थापित येन भूतले स्वयं रूप कदामयम ददाती स्वपदांतिकं हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गो कांत, राधा राधाकांत नमोस्तुते तप्तकांचन गौरांगी राधे वृंदवनेश्वरी सुते देवी प्रणमामी हरि प्रिये ओम विष्णुपदाय पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती स्वामी दिनामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतािणी जय कृष्ण चैतन्य नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि वृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे तर हरे कृष्ण सर्वांना पहिला अध्याय आपण काल बघितला त्याचं नाव काय होतं अर्जुन विषाद योग हा आणि आपण तुम्ही हे करा तुम्हाला जे महत्वाचे वाटतील ते थोडं थोडं वहीत लिहून ठेवा हा आणि माताजी हा हा आला पहिला श्लोक हा श्लोक पाठ हे तुम्ही थोडेफार श्लोक पाठ करायचा पण थोडासा प्रयत्न नक्की करा हा हा असा वाचायचंय आहे बघा धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता यु मामका पांडवा चैव किं अकुर्वत संजया हम्म असं म्हणजे थोडे पाठ करायचा प्रयत्न करा हा तर माताजी पुढची स्लाइड या हा हे आपलं मंगलाचरण आहे तर आपण काल काय काय बघितलं भगवद्गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे हा मग आपण बघितले भगवद्गीतेचे पाच विषय जे ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म हे पाच विषय भगवत गीता आपल्याला शिकवते हा मग त्याच्यानंतर अर्जुनाच्या विलापाची म्हणजे दुःखाची तो का म्हणत होता मी युद्ध करणार नाही तर ती पाच कारण आपण बघितली म्हणजे ती अर्जुनानेच सांगितलेली आहेत स्वतः की काय बर कारणं होती तशी की एवढा तो विषाद म्हणजे दुःखाच्या पुढची स्टेज असते ती की त्याला विषाद झाला तुम्हाला कोणाला आठवतात तर तुम्ही सांगा आम्हाला मला माताजींना तुम्ही शिकलाय ती कारण काल आठवतात का तुम्हाला नाही तर बहीत लिहिली असली तर बघून सांगा एखाद दुसरं तरी आ, दया पहिलं म्हणजे करुणा दया वाटत होती त्याला अ करावं वाटत नव्हतं युद्ध विनाकारण मनुष्यांचा नरसंहार होणार म्हणून मग दया होते आनंद नव्हता वाटत पाप की का गुरु हत्या स्वकीयांच्या हत्यांचं पाप घेऊ हा पारिवारिक परंपरा हे चौथं कारण होत की Uh, कर्ते पुरुष गेल्यामुळे पारिवारिक परंपरा खंडित होतील छोट्या uh, मुलांना कोण सांगणार संस्कार कोण देणार असं आणि त्याच्यानंतर असमंजस म्हणजे तो गोंधळात होता निर्णय घेऊ शकत नव्हता ही दुःख सांगितले आणि विजयाची नऊ कारणामध्ये धर्मक्षेत्र रथ हा कपि ध्वजा uh, त्याच्यानंतर तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता पुन्हा त्यक्त जीविता म्हणजे जीवनाचा त्याग करायला तयार असणारे योद्धे होते गांडीव धनुष्य हम्म भाग्यलक्ष्मी हे आणि त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी कृष्ण स्वतः तिथे हजर होते ही विजयाची कारण आहेत की विजय हा धर्माचाच होणार होता त्यामुळे ही न विजयाची कारण आहेत हा ओके मग त्याची पुढची स्लाइड घ्या आणि एका आजचा दिवस षटतीला एकादशी आहे आज तर एकादशीचा दिवस आहे तुम्ही खूप म्हणजे हा खूप छान योग आहे की तुम्ही एकादशी दिवशी गीताचा एक तरी अध्याय आपण बघू आणि म्हणजे भगवद्गीता शिकताय तर म्हणजे जमलं तुम्हाला तर थोडासा अभ्यास करा की आता तुम्हाला ग्रुपवर पीडीएफ येतील की एकादशी व्रत करावं आपण आणि म्हणजे कुठेही तुम्हाला शास्त्रांमध्ये वगैरे कुठल्या व्रतांच सापडणार नाही पण एकादशी करा असं बरेच ठिकाणी सांगितलेलं आहे हा पुन्हा सायन्सच्या दृष्टिकोनातून बघाल तरी पण एकादशीला आपण एक रात्रभर उपवास करतो म्हणजे आज करतो तो उद्या सोडतो ना तर ओव्हरनाईट फास्टिंग म्हणतात त्याला म्हणजे एक पूर्ण रात्र म्हणजे आज सकाळपासून उद्या सकाळपर्यंत मधी रात्रच गेली ना असं उपवाशी जेव्हा आपण राहतो तेव्हा आपण स्वतःच्या शरीराला म्हणजे सेल्फ फिलिंग स्वतःच्या शरीराला आरोग्य पूर्ण बनवण्याचे वे वेळ देतो थोडासा म्हणजे ज्या पेशी आ, हे असतात कमजोर असतात आजारी असतात शरीर त्या पेशींना दूर करतं आणि नवनिर्मिती होते म्हणजे सेल्फ फिलिंग म्हणजे शरीर स्वतःच स्वतःला आरोग्य पूर्ण बनवतो तर नक्की प्रयत्न करत चला एकादशी राहण्याचा हम्म ओके किंवा एकादशी ही खूप शुभ अशी तिथी असते मग त्या दिवशी थोडस जप करणे भगवंतांना नमस्कार करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी करा हा चालेल तर आपण आपला आजचा अध्याय आजपासून म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून कृष्ण ना बोलायला सुरू झालेले आहेत पहिल्या अध्यायात कृष्ण काही नाही बोललेले जोपर्यंत आपण त्यांना शरण जात नाही तोपर्यंत तो कृष्ण नाही बोललेले बोलत हा तर हे अध्यायाचं नाव आहे ऍक्च्युअल नाव आहे सांख्ययोग आणि इथे कृ आपल्या प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलंय तर गीतेचे साथ एक मिनिट हा आपण त्याच्या आधी आपल्या इस्कॉन बँगलोरची इथे राधा गोविंद दिसत आहेत त्यांना प्रणाम करूया पुन्हा नामानिष्टदास प्रभूजी ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि ज्यांच्यामुळे आपण एकमेकांसमोर बसून शिकतोय त्यांना प्रणाम करते पुन्हा पु... आमच्या अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते पूजा माताजी आणि आमची मराठीची टीम ज्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं ह्या स्लाइड्स इंग्लिश मध्ये होत्या ह्या ट्रान्सलेट करणं वगैरे असं बरंच काही सगळं बऱ्याच टीम वर्क होतं ह्याला ते सगळं केलं त्या सगळ्यांना प्रणाम करूया आणि आपण आजचा अध्याय सुरू करूया तर आहे ना ह्याच गीतेचे सात गीतेचे सारांश मग हा आपण बघा पिक्चर किंवा सिनेमाचा ट्रेलर बघतो हा मग आपल्याला थोडा अंदाज येतो की काय आहे आतमध्ये पिक्चर मध्ये बाबा ह्या काय असेल तसा हा जो अध्याय आहे ना तो गीतेचा ट्रेलर असल्यासारखा आहे आपण गीतेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत अ कर्मयोग ज्ञान योग भक्ति योग ध्यान योग असे खूप गोष्टी तर ह्या सगळ्याला ह्या अध्यायामध्ये थोडा थोडा ह्या सगळ्याला स्पर्श केलेला आहे त्यामुळे हा अध्याय एक ट्रेलर असल्यार काय आणि मोठा अध्याय खूप छान अध्याय हा घ्या माताजी पुढची आता ही आपण बघितली हा आता पुढे जाऊया हा तर मी तुम्हाला सांगितलीच अध्या, अध्या। ही अध्याय अतिशय घ्या माताजी जी पुढची साईड पण एक लक्षात ठेवा मी कालही तुम्हाला सांगितलं होतं की दुःख होतात आपल्याला आपण पण थोडस गोंधळतो तेव्हा कारण शोधा कि बाबा प्रॉब्लेम काय आहे जसा अर्जुनाला आपला आदर्श बनवा हम्म अर्जुनामध्ये स्वतःला बघायला शिका कि त्याने कारण सांगितलीत कृष्णाला की हे माझा प्रॉब्लेम आहे मग आपल्याला शिक्षक आई वडील ह्यांच्याकडून मार्गदर्शन मिळू शकत हा तर आता इथून गीता सुरू होते बघा तर ईश्वर म्हणजे कोण आहेत कृष्ण म्हणजे कोण आहे देव असा आपल्याला प्रश्न पडले ना तर ईश्वर प्राप्तीचे हे तीन टप्पे आहेत तुम्ही वेदांमध्ये किंवा शास्त्रांमध्ये जाल ना तर ईश्वर प्राप्तीचे तीन टप्पे सांगितलेले आहेत ब्रह्मण परमात्मा आणि भगवान मग आता ब्रह्म म्हणजे काय असतं सांगा तर आहे ना ब्रह्म म्हणजे प्रकाश ह्या प्रकाशामध्ये फक्त प्रकाश येत नाही तर हे आपल्या आजूबाजूला तुम्हाला जो म्हणून काय निसर्ग दिसतो मोठे मोठे डोंगर समुद्र हे पशुपक्षी हम्म नद्या म्हणजे जे काही निसर्गत आपल्याला दिसतं ना हे सगळं आणि आपण एक प्रकाश दिसतो सूर्याचा प्रकाश दिसतो किंवा अ तुम्ही डोळे जरी मिटलात तरी तुमच्या डोळ्यासमोर एक असा प्रकाश असतो बघा तर हे जो प्रकाश आहे ना ह्याला म्हणायचा ब्रह्म न? तर अ हा पहिला टप्पा असतो की आपण स्वतःचा विचार सोडून आ, हे कोणी निर्माण केलंय किती अद्भुत आहे आणि किती सुंदर आहे असा विचार करून त्याच्याशी जोडलो जातो प्रकृतीशी तर हा ब्रह्म हा पहिला टप्पा मग ह्याच्या पुढे तुम्ही जर का अभ्यास केलात व्यवस्थित तर हा परमात्मा टप्पा येतो परमात्मा म्हणजे ना इथे जे म्हणून कोण सजीव आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण परमात्मा रूपाने आहेत म्हणजे कुठल्या रूपात आहेत ते पण सांगितले ते दिसतंय तुम्हाला चतुर्भुज नारायण रूपामध्ये ना कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहेत ह्या चतुर्भुज नारायण रूपामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात जो म्हणून सजीव आहे त्याच्या चेतना रूपाने म्हणजे परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवामध्ये तर हा पुढचा टप्पा असतो जेव्हा आपण आपण महाराष्ट्रात भक्ती परंपरा म्हणजे संत परंपरा आपली खूप थोर आहे तर तुम्ही बघताना वारकरी प्रत्येकाला नमस्कार करत असतात असे ते हा तर ते ह्या परमात्मा स्मरा म्हणजे आत्मा स्तरावर असतात ते ते, ते, ते ते दुसऱ्याच वय तो स्त्री आहे की पुरुष त्याची जात धर्म असं बघत नाहीत ते काय बघतात तर त्याच्या हृदयातला परमात्मा बघतात तर हा पुढचा दुसरा टप्पा असतो की आपण प्रत्येकामध्ये म्हणजे हे चतुर्भुज नारायण रूपातला परमात्मा बघणे हा आणि त्याच्याही पुढे तुम्ही अभ्यास केलात आणि पुढे गेलात भक्तीमध्ये तर हे गोलोक वृंदावन मध्ये कोण आहेत भगवान कृष्ण आहेत असे असतात बघा ते साकार आहेत आणि मंदिरात वगैरे तुम्ही हे खूप वेळा बघितलेले असतात हातात बासरी वगैरे घेतलेले तर हे कुठे असतात गोलोक वृंदावन मध्ये हा भगवान हा तिसरा आणि शेवटचा टप्पा मग आपण ह्यांची भक्ती सेवा करतो जी आपल्या म्हणजे आपली ही जी वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा वैष्णव तर ह्या सगळ्यांनी किती किती छान प्रकारे समजावून सांगितलेलं आहे तर ते हे कुठे राहतात हे तर हे गोलोक वृंदावन मध्ये राहतात कृष्ण आणि जेव्हा आपण भक्तीद्वारे त्यांच्याशी जोडतो तेव्हा हा तिसरा टप्पा असतो तर हे ईश्वर प्राप्तीचे तीन टप्पे आहेत ब्रह्म परमात्मा आणि भगवान आता ब्रह्म हा प्रकाश आहे मग आपण सायन्स तर सगळीजण शिकतो की नाही तर आपण सायन्स मध्ये बघतो ना की अ प्रकाश आहे तर त्याचा स्रोत असणार कुठेतरी म्हणजे सोर्स असणार लाइट आहे ते रेज येत आहेत तर स्त्रोत असणार सोर्स असणार मग तो जो सोर्स आहे ना तो गोलोक हे जे कृष्णांचं गोलोक वृंदावन आहे ना धाम म्हणतात त्याला गोलोक धाम त्याचा प्रकाश आहे जो हा ब्रह्म म्हणून दिसतो सगळीकडे चराचर म्हणजे अशी खूप ब्रह्मांड असतात आपलं एक ब्रह्मांड अशी करोडो ब्रह्मांड असतात सगळीकडे पसरलेला आहे हा प्रकाश त्यामुळे आपण ब्रह्म हा काय आहे तर त्याचा स्त्रोत काय आहे प्रकाश अचानक येत नाही तर त्याचा स्रोत कुठला आहे तर कृष्णांच्या ह्या गोलोक वृंदावन धामाचा तो प्रकाश आहे हा तर हे लक्षात ठेवा की ईश्वर प्राप्तीचे तीन टप्पे ब्रह्म पुन्हा सर्वांच्या हृदयामध्ये असलेले परमात्मा आणि त्याच्यानंतर हे आपले भगवान कृष्ण हम्म माता जी पुढची स्लाइड घ्या आता भगवान कुणाला म्हणायचं भगवान शब्दाचा अर्थ थोडासा आपण इथे बघूया भगवान असं दोन होणार ना भग अधिक वान भग म्हणजे ऐश्वर वान म्हणजे यांनी युक्त मग सौंदर्य श्रीमंती प्रसिद्धी सामर्थ्य ज्ञान आणि संन्यास ह्या षड ऐश्वर्यानी युक्त जे असतात ते भगवान असतात हा पराशर मुनिनी केलेली ही व्याख्या आहे तर तुम्ही बघा तुम्ही पण थोडस स्वतःच डोकं लावा आपण मी पण सांगते तुम्हाला समजावून की ऍट अ टाइम सहा आणि पूर्ण रूपात पूर्ण रूपात कुणाकडे आहेत म्हणजे आता बघा सौंदर्य सौंदर्यापासून स्टार्ट करूया तर सौंदर्य आपण सौंदर्याच्या म्हणजे स्पर्धा वगैरे असतात सौंदर्याच्या किंवा काय तर त्या कुठपर्यंत असतील पृथ्वीपुरत्या मर्यादित असतील तर कृष्ण राम यांचं सौंदर्य बघा तुम्ही ते त्यांचे म्हणजे सगळ्या पुराणांमध्ये दे देखणे म्हणून कोणाचं वर्णन फक्त कृष्णांचं आलंय बाकी कोणाचं तितकं आलेलं नाहीये त्यांचं नाव ते मनमोहन आहेत त्यांचं नावच आहे मनमोहन त्यांनी मोहिनी रूप घेतलं तर सगळे देवी देवता पण हे झाले होते त्या मोहिनी रूपावर म्हणजे आकर्षित झाले होते एवढे देखणे त्यांची आई त्यांना म्हणजे यशोदा माता त्यांच्या बा ला, 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 तयार करून अं जेव्हा सोडायची म्हणजे वृंदावनात म्हणजे त्यांच्या गोकुळात तर म्हणजे गोप गोपी तर बाजूलाच राहिले म्हणजे असे स्तब्ध होऊन बघत राहायचे तर त्यांच्या गायी वगैरे सुद्धा जिथल्या तिथे स्थिर होऊन त्यांच्याकडे बघत राहायचे एवढे म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थच आकर्षून घेणार आहे ते एवढं सौंदर्य आहे ते रामांना पण रामायणात एक प्रसंग आहे बघा खरदूषणांबरोबर जेव्हा राम युद्ध करत असतात ते को, ना तेव्हा ते खरदूषण पहिल्यांदा काय म्हणतात की हे राम आणि लक्ष्मण मी हे कोण आहेत एवढे छान असं करूया ह्यांना मारूया नको आपण ह्यांना आपण बंदी बनवूया आणि म्हणजे हॉल समजा आता त्यांचा दरबार असेल त्याच्यामध्ये ना आपण ठेवूया इतके म्हणजे ती पण त्यांच्या सौंदर्याने भुलत होती एवढं सौंदर्य आपण सौंदर्यवान असलो तरी आणि आपलं कालाच्या मर्यादेत बांधलेलं सौंदर्य शेवटी काळानुरूप प्रत्येकाला म्हातार पण येणार ना। तसं नाहीये हे कायम सौंदर्य आहे म्हणजे त्यामुळे हे झालं सौंदर्य मग श्रीमंत श्रीमंतचा तुम्हाला ना सातव्या आठव्या अध्यायात कळेलच जेव्हा आपण गोलोक वृंदावन चार्ट शिकाल तुम्ही की सार त्यांच्यामधून येतं म्हणजे ही करोडो ब्रह्मांड त्यांच्यामधून निर्माण होतात त्यामुळे सगळ्याचे ते सगळ्याचा स्रोतच ते आहेत मग त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोण असणार आता प्रसिद्ध प्रसिद्ध पुन्हा आपण आपल्या शाळेत असू आपण आपल्या तालुक्यात असू जिल्हा देश पण हे बघा किती त्रिभुवनांमध्ये प्रसिद्ध आहेत हा सामर्थ्य आता सामर्थ्याचं म्हणाल तर ते खरदूषण बरोबर मी सांगितलं ना राम आणि लक्ष्मण एका बाजूला आणि त्यांची सगळी सेना एका बाजूला होती तरी पण बघता बघता जिंकले होते पुन्हा अं छोटे छोटे प्रसंग पण आता तुम्ही कृष्णांच्या बालीला बघाल ना तर कृष्ण किती छोटे बालक असताना केवढे मोठे मोठे राक्षस त्यांनी हे केले होते मारले होते त्यामुळे सामर्थ्य हा ते सामर्थ्यवान आहेत आता ज्ञान ज्ञान जर का तुम्ही स्त्रोत शोधत गेला ज्ञानाचे तर हे ज्ञान आपल्याला मूळ 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 कुणाकडून मिळालेलं आहे तर वेद वेदांपर्यंत पोचतो आपण मग वेदांचं ज्ञान कोणी दिलं तर वेदचे निर्माते संकलक हे सगळं कोण आहेत कृष्ण आहेत पंधरावा अध्याय गीतेचा पुरुषोत्तम योग त्याच्यातला खूप फेमस श्लोक आहे तो हा पंधरा पॉईंट पंधरावा हम्म तर तो बघा तुम्ही तर हे वेदांचं ज्ञान म्हणजे वेद तयार करणारेच मुळात कोण आहेत तर कृष्ण आहेत आणि त्यांचं ब्रह्मांना वेदांचं ज्ञान कोणी दिलं कृष्णाने त्यामुळे ज्ञान मध्ये पण बघा तेच टॉपलाय त्याच्यानंतर संन्यास आता एवढं सगळं जेव्हा असत तेव्हा ही गोष्ट खूप वेगळी आहे बघा जी अद्भुत आहे त्यांच्याकडे संन्यास म्हणजे ह्या कशाचाही मोह नाही त्यांना ता आ, ता तर आता आजच्या भाषेत आपण शिकू ना तर तुमच्याकडे कोणीतरी पाणी मागितलं तरी सुद्धा बाटलीतलं पाणी देताना सुद्धा तुम्ही विचार करतो आपण कि मला पुरेल का नंतर पाणी तर देईन बाबा असं म्हणजे एवढं सुद्धा आपण सोडू नाही शकत आहे हा आणि ते बघा आता रामायणात चलाल तर प्रभू श्री रामचंद्रांचा दुसऱ्या दिवशी हे होणार होता अ राज्याभिषेक तरी पण म्हणजे आदल्या दिवशी कळलेलं की आपल्याला उद्या सकाळी आपला राज्याभिषेक आहे पण सकाळी उठून कळलं की नाही वडिलांच्या एका वचनासाठी चौदा वर्षांच्या वनवासाला जायचंय तर तेवढ्याच आनंदाने उठून गेले आणि त्याच्यात कुठला खेद नव्हता की हा पप्पा तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी करतोय असं नव्हतं तर प्रेम होत की आपली रीत आहे ना की आपण वचन खाली जाऊ देत नाही तर ती आपण निभवायची असं ते प्रेम होत तो आदर होता मातेविषयी पण आदर होता हा म्हणते माता की जा तू वनवासात तर त्याच्याविषयी कुठेही त्यांना तुम्ही रामायण बघा विषयी रामांना कधीही कुठलाही प्रॉब्लेम नव्हता हा कारण त्यांना माहित होतं की कैकईचं आपल्यावर खर तर प्रेम आहे पण कधी कधी कान भरल्यामुळे वगैरे असं होतं पण हे ठीक आहे पण हा असतो संन्यास आता गोकुळात दहा वर्ष कृष्ण राहिले पण शेवटी कसं होतं रावण वगैरे सारखे असुर तेव्हा खूप जास्त हे झाले होते तिकडे हस्तिनापूर साम्राज्यात पण चाललंच होत हळूहळू सगळं असलं कारवाय त्यामुळे पुढं जाणं भाग होतं तर ते बघा अक्रूर न्यायाला आल्यावर गोकुळ सोडले आणि ह्याच्यामध्ये गेले मथुरेमध्ये हा असतो संन्यास आणि कृष्ण राम ह्यांची चरित्र बघा कशाचाही मोह नाहीये त्यांना कशाचाही तर हा असतो सैन्य संन्यास मग त्यामुळे यांना भगवान फक्त कुणाला म्हणायचं असतं तर कृष्ण राम यांना भगवान म्हणतात का तर हे षड ऐश्वर्यानी युक्त आहेत आणि ती षड ऐश्वर पूर्ण रूपातली आता आली ना पूर्ण रूपातली म्हणजे काय ते लक्षात की आपल्या गावात आपल्या तालुक्यात असं नाहीये तर ती पूर्ण रूपात आहे हा तर ही पण व्याख्या लक्षात ठेवा भगवान शब्दाची ओके okay, घ्या माताजी पुढची स्लाइड आता ना हा हे लक्षात मग अशी मी सांगितलं ना तुम्हाला की कठीण वेळ आली तेव्हा हा एक लक्षात ठेवायचं अर्जुनाने इथे खूप चांगली गोष्ट केली की ते कृष्णांना शरण गेले आपल्या पण आयुष्यात येऊन जाऊन असणार कठीण वेळ आता हा दुसरा अध्याय कधी विसरायचा नाही हा खूप महत्वाचे श्लोक आहेत ह्याच्यात जीवन जगण्याचं सामर्थ्य देते गीता आपण बघितलं ना ते बघा आता तुम्ही कठीण वेळ प्रत्येकाला येत असतात तर ह्या वेळेस आपण कृष्णांना शरण जायचं हा ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील जसा अर्जुन गेला तसा आपण पण जायचं हा माताजी पुढची स्लाइड जा वाचणार तुम्ही किंवा कार्पण्य दोषो स्वभाव पृच्छमी त्वा धर्म समूढचेता यच्चय संन्याशी सूचत ब्रह्मी तन्मे शिशस्त सागी मात्वा प्रपण्यम हरे कृष्ण आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे या स्थितीत मी सांगण्याचा सा, सांगण्यास सांगत आहे माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे कृपया मला सूचना द्या हरे कृष्ण हे बघा इथे हा दोन पॉइंट सात मध्ये बघा कृष्ण अर्जुन कृष्णाला पूर्णपणे शरण गेला आणि त्याने काय सांगितलं की मी माझ्या कर्तव्याविषयी संभ्रमित आहे इथे इथे जा दाखव हा वाचून दाखवते माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलोय आणि माझी मन शांती नष्ट झाली आहे हा अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे मी तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश द्या हा तर तिथे सांगतो बघा की मी शिष्य आहे आणि मी शरण आलो आणि आता तुम्ही मला उपदेश करा तसं आपण पण कृष्णांना शरण जायला पाहिजे हा घ्या माताजी पुढची स्लाईफ हे श्लोक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळणार की हा तोच अर्जुन आहे जो एवढा धुरंधर सेनानी होता तो किती गलित गात्र त्याच्या हातात त्याचा गांडीव धनुष्य पण निष्ठून वगैरे पडला होता अस मा आणि म्हणतोस मी नाही लढणार मग आता इथं आपल्याला काय वाटतं सांगा की आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये असं का म्हणतायत हे आता मला काय वाटणार मी कोण आहे तर ही तुम्हाला जे मी दिसते किंवा तुम्ही स्वतःला आरशामध्ये जे बघता ते तुम्ही आहात असंच तुम्ही म्हणणार ना ही माझी आयडेंटिटी आहे ही माझी ओळख आहे हो की नाही तर आता पुढची स्लाइड घ्या पण तसं नसतं आपण काय आहे मूलत जेव्हा आपण गीता शिकतोय म्हणजे आपण तत्वत विचार करायचा असतो मूळ हा घ्या बा त्याची पुढची स्लाइड हा आहा हे आता आपलं काय म्हणणार हे मी आहे मी असा दिसतोय हे मी आहे हा म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे असं म्हणू ना आपण घ्या माताजी पुढची स्लाईड तर पण हे जे शरीर आहे ना हे कशाने बनलंय पंच महाभूताने बनलेलं आहे पृथ्वी अग्नि जल वायू आकाश ह्या गोष्टी माता जी हा हे बघा इथं दाखवलंय की नाही त्यांनी ह्या पाच गोष्टींनी बनलेलं आहे तुम्ही जेव्हा मुळात जाल म्हणजे हे केस हे त्वचा ह्याच मूळ मूळ बघाल ना तर ह्या पाच गोष्टींनी बनलेलं मनुष्याचं शरीर आहे हम्म पृथ्वी आपली आई आहे ना आपण तिच्यातूनच निर्माण झालोय त्यामुळे ह्या पंचमहाभूतांनी निर्माण झालेलो आहोत आपण हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या मग आता मग आपण कोण आहोत हे शरीर झालं ठीक आहे पण आपण आतून विचार करतो ना मग मग आपण कोण आहोत आता इथे बघा सजीव आणि निर्जीव आपण कोण आहोत हो, सजीव आहोत सजीव कोण असतात ज्यांची वाढ होते जे एकाच स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात किंवा ज्यांची वाढ होते आणि इथे बघा आता सिंह झाड पक्षी मुलगा इकडच्या बाजूला छत्री गाड्या गाडी वगैरे दगड हे निर्जीव आहे आपण कोण आहोत सजीव मग सजीव आहोत तर जीवनाचा अंत पण होतो ना कधीतरी पुढची स्लाइड घ्या माताजी आ, आता बघा हा गीतेचा पहिला पाठ कि आपण हे शरीर नाहीये मग आपण कोण आहोत आता शरीर नाही कसं आहे आता तुम्ही इथं बसलाय वगैरे आणि तुम्हाला रस्त्यावरून गाड्या जाताना दिसत आहेत मग प्रत्येक वेळेस तुम्हाला गाडीतला ड्रायव्हर दिसत नाही हो की नाही गाड्या नुसत्या पण दिसतातच ना अश्या जात आहेत म्हणून आपण असं म्हणू का की ती गाडी ड्रायव्हर शिवाय चालली आहे तसं आपलं हे शरीर आहे हे वरच ते गाडी असते ना आपली आहे पण असं नाही आता तुम्ही म्हणाल की नाही माताजी आमची गाडी रिमोट वरची आहे मग ती म्हणून ती निघाली आहे आत कोण नाहीये तरी पण आमची गाडी निघाली आहे पण ठीक आहे जरी रिमोट वरची तुमची गाडी असली आत तुमचा ड्रायव्हर नाहीये तरी रिमोट कंट्रोल करणारा कुठं तरी कोणतरी तुम्ही बसलाय ना हा तसं आपलं हे शरीर आहे ना हे जे वर आपल्याला दिसतं हे एक आवरण आहे मग हे चालवतं कोण माता जी पुढची स्लाईड घ्या तर गीतेचा पहिला पाठ आहे की आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत आणि आत्मा कुठे असतो तर हृदयामध्ये असतो हा हृदयामध्ये असतो आता तुम्ही म्हणणार की कधी दिसत नाही तो तर आपण तो साईज दिलेली आहे तो केसाचं टोक असतं ना आपल्या केसाच टोक त्याचा दहा हजारावा भाग एवढा सूक्ष्म असतो आणि आपल्याकडे सध्या तरी परिमाण नाहीये ते मोजण्याचं वगैरे पण शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की आत्म्याचा आकार केवढा आहे तर केसाच्या टोकाचा दहा हजारावा भाग एवढा आत्म्याचा आकार आहे आणि तो कुठं असतो तर हृदयामध्ये असतो आता तुम्ही म्हणाल नाही मला हे काय पटत नाही तर आपण बघा बरेचदा म्हणतो की हा मृत्यू पावला तो मृत्यू पावला हा तर त्याच्या सगळ्या म्हणजे प्राणी पण दिसतात आपल्याला पण त्यांची शरीर आता मनुष्य प्राणी ह्यांची शरीर था। तर तिथंच असतात त्यांनी ज्या डिग्र्या वगैरे कमवल्या त्या तिथंच असतात था। जे त्यांची संपत्ती असते व घर असतात असंच म्हणून जे काय असत तेही इथंच आहे आपल्या समोरच आहे मग आपण काय म्हणतो की हा वारला मग कुठं गेला मग ह्या शरीर तर समोर असतं मग कोण गेलं पुढं हा साधा प्रश्न आहे ना मग कोण गेलं असं आपण म्हणतो तर आत्मा निघून जातो पुढच्या प्रवासासाठी त्यामुळे हे गीतेचं मूलभूत तत्व आहे की जीवनाच की आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत आपण काय झालं ह्या शरीरामध्ये खूप अडकून पडतो हे कसं दिसतंय ह्याला कपड्या ल्यांनी सजवूया ह्याला कम्फर्ट हा तर आपण हे मूलभूत पहिला पाठ आहे गीतेचा की आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत हा आणि तो कुठं असतो तर हृदयामध्ये असतो पुढची स्लाइड घ्या हा बघा आपण काय करतो माहित आहे आता ना इथे तुम्हाला दोन पिंजरे दिसत आहेत हो की नाही तर आपण काय करत असतो माहित आहे ही बाई आहे ना ती काय करते आत पोपट आहे आणि वर पिंजरा आहे तर तिने बघा त्या पिंजऱ्याला सोन्याचं केलंय कदाचित आणि खडे बिडे लावेल हा आणि त्याला झाडते बघा ती झाडून पुसून चकचकीत ठेवते सगळं लक्ष बघा तिचं कुठं आहे त्या पिंजऱ्याकडे आणि आतला पोपट आहे त्याला ना अन्न खायला घातलंय ना काय केलंय त्याची काही काळजी घेतलेली नाही त्यामुळे बिचाऱ्या पोपटाने मान टाकली आहे बघा सेम हे आपण आहोत हा असं आपण वागत असतो हो तर इकडे जो दुसरा दाखवलाय ना हे शरीर रूपी पिंजऱ्यामध्ये तो जो पोपट दाखवलाय ना तसा आपला आत्मा असतो मग मग आत्म्याचा आनंद कशात आहे तुम्ही म्हणाल की ठीक आहे मग आम्हाला आत्म्याला खायला घालायचंय मग काय असतो आत्म्याचा आनंद मग माता जी पुढची स्लाइड घ्या तर आत्मा आहे ना तो कृष्णांचा म्हणजे तो कुठून येतो तो परमात्मा म्हणजे कृष्णांचा अंश आहे तो अंश आहे कुठून कुठून आलाय कळलं ना तो कृष्णांचा अंश आहे तिकडनं आलेला आहे आणि त्याला ओढ आहे परत जायची कुणाकडे कृष्णांकडे परत जायची ओढ आहे त्याला त्यामुळे आत्म्याचं अन्न काय आहे तर हरि नाम जप हा आ, तो आपलं मराठीतलं भक्तिगीत आता तुम्ही जेव्हा गीतेचा अठरा दिवसाचा हा क्लास कराल ना आपली खूप सुंदर भक्ती गीत आहेत मराठीतली ती तुम्हाला खरी अर्थ कळेल आता अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा किती छान आहे तर त्यांना नाम म्हणजे हरिनाम जप अमृताहून गोड वाटतोय म्हणजे अमृत काय करत असत तुम्हाला जीवन देत अमर करत तर त्याच्याही पेक्षा अमृतापेक्षा पण गोड म्हणजे त्याच्या पुढचा आनंद देत आहे हरिनाम त्यांना हा तर आत्म्याचा अन्न काय आहे हरिनाम जप तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे राम, हरे हा आपला महामंत्र आहे त्याचा जप हा आणि तुम्ही जप कराल तर तुम्हाला कळेल आता तुम्ही वारकरी वगैरे वारीला जाताना बघा आनंदाने उड्या मारत असतात ना नाम जप करत तर तो आतून होणारा आनंद आहे तो अनुभवायचा आणि गीता हे अनुभव घ्यायचं ज्ञान आहे असं नाहीये की नुसतं लिहा पाठ करा त्याचा काही अनुभवच नाही आला गीता हे अनुभवजन्य ज्ञान देते ती तर तुम्ही जेव्हा जप कराल हा आनंद घ्याल मंदिरांमध्ये वगैरे जाल तेव्हा तुम्हाला कळेल कि ह्यात किती अद्भुत आनंद आहे आणि आत्म्याचा आनंद तेव्हा कळेल किंवा इव्हन आता हे क्लास करताना बघा तुम्हाला एक ओढ लागेल उद्या परत यायची वगैरे तर ते आत्मा आनंदी होतो ना त्याला आवडतं हे सगळं मग आता जी पुढची स्लाइड घ्या ओके तर आता आपण कोण आहोत ना जीवात्मा आपल्याला काय म्हटलंय आध्यात्मिक भाषेत आपण जीवात्मा आहोत हा म्हणजे आपल्याला एक शरीर पण आहे आणि आपला आत्मा शरीराच्या आत आहे त्यामुळे आपण जीवात्मा आहोत हा हा आ, आता जी पुढचीच हा आता हा श्लोक विसरायचा पण नाही पाठ करायचा आणि ह्याचा अर्थ जीवनात उतरवायचा म्हणजे लक्षात ठेवायचं हे मी वाचते एक मिनिट हा हरे कृष्ण देहांत प्राप्तिरधीर तत्र नमुती हा माताजी पुढचा हे वाचा तुम्ही त्याचे पुढच्या स्लाइड वर त्याचा हे ट्रान्सलेशन हा आधी ट्रान्सलेशन बघूया मग मागची स्लाइड बघूया वाचा जसे जसे मूर्तीमंत आत्मा सतत प्रवास करत असतो या शरीरात बालपणापासून पर तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो आत्मसाक्षात जाणीव करणारा आत्मा अशा बदलांमुळे आश्चर्यचकित होत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण तर बघा हा ते काय म्हणतायत की प्रत्येक जण जन्मत हो की नाही आता मी पण जन्मले प्रत्येक जण मातेच्या गर्भातून जन्म घेत मग जन्म घेतलं की ते मोठं मोठं होत जात मग म्हणजे आठवी नववी म्हणजे पौडांग अवस्था मग तारुण्य मग तारुण्य झालं की प्रौढपणाकडे जातं प्रौढपणा झाला की मातारपण हे, हे आहे ना सगळ्या जीवा म्हणजे सगळ्या सजीवांचं हे जीवन चक्र आहे कुणालाही सुकलेलं नाही म्हणजे तुम्ही हे पण स्वतःला सत्यात जगायला शिकायचं जीवनामध्ये तुम्ही सत्यात जगायला शिकायचं की की हे जीवनाचं सत्य आहे आहे जो जो जन्म घेतलाय तो तरुण ना कधी तरी काळानुरूप म्हातारा होणारच आहे आणि मग हे शरीर काय होत साथ देत नाही म्हातारपणी त्यामुळे आत्म्याला हे शरीर सोडून आपल्या कर्मांनुसार जे शरीर पुढचं आपलं बनलेलं असतं तो त्या शरीरात निघून जातो तर हे प्रत्येक प्रत्येकाच जीवनचक्र आहे कुणाला वेगळं नाहीये म्हणजे तुम्ही कुठल्याही देशात जन्म घ्या नाही तर कुठे काहीही घ्या हे प्रत्येकाचं जीवन चक्र आहे हा हे विसरायचं नाही मग आता जी आता पुढची स्लाइड घ्या हे इथे ट्रान्सलेशन बघा कि हे बघा कि सतत आपला आत्मा प्रवासात असतो ह्या शरीरात ना त्या शरीरात आणि ह्या शरीर एका शरीरात तो बालपण तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था इथपर्यंत राहतो वृद्धावस्थेनंतर शरीर साथ देत नसतं मृत्यू झाला की दुसऱ्या शरीरात जातो झालं मग इथं काय म्हटलंय आत्मसाक्षात्काराची जाणीव असणारा आत्मा अशा बदलामुळे आश्चर्यचकित होत नाही मग आपण आहे ना स्थिर राहायला शिकायचं की हा हे जीवन चक्र आहे हा त्याच्यामुळे सुखी किंवा दुःखी व्हायचं नाही स्थितप्रज्ञ असण्याची लक्षण आहे तर इथं अर्जुनाच्या ना अ uh, काय काय आहेत की uh, त्याला uh, आनंद म्हणजे तो करुणा दुःख वाटतय त्याला हा मग ते करुणा पाप हम्म uh, आनंद वाटत नाही आणि uh, हे असमंजस एवढ्या चारची उत्तरं कृष्णाने ह्या अध्यायात दिली आहेत आणि पारंपरिक परिवार परंपराचं उद्या बघूया हा उद्याच्या अध्यायात आहे तर हे स्थितप्रज्ञ रहा म्हणतायत ते त्याला तू अशा बदलानी म्हणजे काय म्हणतो आपण असं चलबिचल होऊ नको हे प्रत्येकाच्या जीवनात येणार माता जी पुढची स्लाइड घ्या हे बघा इथं पण दाखवलंय की नि जीवनचक्र हा ओके. इथे पण कि प्रत्येकाचं शरीर असतं भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की आत्मा असतो ना तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असच त्याचा प्रवास असतो ह्या शरीरात म्हणजे आईच्या गर्भात आला जन्म घेणे ते शरीरातले दिवस जेवढे आहेत जे, आहे, जे आयुष्य ते सगळं करणं मग तुमच्या कर्मानुसार तुम्ही जे पुढचं शरीर बनवता त्यामध्ये तो निघून जातो मग पुन्हा तिथे गर्भात राहतो पुन्हा पुढचा प्रवास सुरू होतो असा सतत प्रवास करत असतो करत असतो हम्म घ्या माता जी पुढची स्लाइड हे बघा हे जीवनाचं चक्र हे कुणालाच चुकलेलं नाही प्रत्येकालाच समान असत हा पुढची स्लाईड घ्या माता हा तर आता आपल्या पण बघा आपण पहिल्यांदा तीनचाकी सायकल चालवतो मग दोन चाकी हा मग मोपेढी मग फोर व्हीलर घेतो वय जसं बदलतं आपल्या आवडीनिवडी बदलतात आता तर मी म्हंटलो आता मी म्हंटले की मी लहान असताना अशी अशी होते आता मला तेच माझं शरीर पाहिजे आहे नको बाबा शक्य नाहीये ते होतो बाबा खूप छान होत तेव्हा पण आपण उलट नाही जाऊ शकत मागे जीवनाची ती फेज किंवा ती जीवनाचा तो काळ आता निघून गेलेला आहे आता जे आलंय ते स्वीकारायला हवं असं असतं तर हे प्रत्येकाला येणारं जीवन चक्र आहे त्यात कुणाला ते चुकलेलं नाहीये हा हा माती घ्या पुढची सोय तर हा आहे ना आपला आत्मा हा बिचारा आपल्या प्रत्येकाचाच आपण प्रत्येक जणच हे आता पहिल्यांदा पाण्यातले सूक्ष्म एक पेशीय जीव वगैरे असा प्रवास करत मग मासे मग म्हणजे पाण्यात आणि बाहेर राहू शकणारे असे कासव वगैरे टाईप मग असे करत 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 बघा ते एवढा चौऱ्याऐंशी लाख योनी जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा शेवटची योनी म्हणजे चौऱ्याऐंशी लाखचा प्रवास आपला जेव्हा सगळ्या ह्या आधीच्या प्राण्यांचा पूर्ण होतो आणि तुमची पुण्य वगैरे जमा होतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो इतका दुर्मिळ आहे मनुष्य जन्म त्यामुळे माझ्याकडे काय नाही म्हणून कधी निराश होऊ नका तुम्हाला मनुष्य शरीर मिळालंय हेच खूप सुदुर्लभ आहे ते हा मग मनुष्य जन्म जेव्हा मिळतो तेव्हा असं समजायचं की ह्या मागच्या सगळ्यांमधला प्रवास पूर्ण झाला आणि काहीतरी पुण्य संचय झाला हे शरीर मिळण्यासाठी म्हणून मनुष्य जन्म मिळाला आता काय आहे फरक आणि मनुष्य आणि प्राण्यांमध्ये तर आपण जिज्ञासा करू शकतो आपली चेतना उच्च दर्जाची आहे त्यामुळे आपण दुसरी गोष्ट की आपण भक्ती करू शकतो त्यासाठी मिळालेलं हे शरीर आहे की ह्या आत्म्याला ना कृष्णांकडे जायची ओढ आहे त्याला परमात्म्याकडे जायची ओढ आहे आणि तो त्यासाठी फक्त एकच शरीर मदत करू शकत ते म्हणजे मनुष्य शरीर कारण आपण भक्ती करू शकतो आता तुम्ही कितीही एखाद्या माकडाला किंवा एखाद्या घरातलं मांजर कुत्रा असतं त्याला शिकवा बाबा हरिराम जप कर किंवा सोनाली मांजरा तू आत्मा नाहीस पर तू आत्मा आहेस असं आपण त्यांना नाही सांगू शकत कारण त्यांच्याकडे ती उच्च उच्च प्रतीची चेतना नाहीये फक्त मनुष्य शरीरात ती मिळते त्यामुळे मनुष्याला शरीराचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे परमात्म्याकडे परत जायला भक्तीने त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्यासाठी हा आपण आहे बघा प्राणी आणि आपल्यामध्ये की नाही आपण झोपतो तीही झोपतात हा आपण अन्न खातो तीही अन्न खातात आपल्याला भीती वाटणे वगैरे अशा भावना आहेत त्यांनाही त्या थोड्या फार प्रमाणात आहेत जीवाची भीती त्यांनाही आहे आपण आपली पुढची पिढी म्हणजे आपण पण प्रजोत्पादन करतो तीही करतात हा आणि तसं बघायला गेलं तर ती निसर्गाशी जोडलेली असतात शांतपणे आयुष्य जगतात आपल्यासारखं सगळ्या पृथ्वीला त्रास करत नाहीये पण मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फर फरक आहे तर ती भक्ती करू शकत नाही जी मनुष्य जन्मात आपण करू शकतो ह्या शरीराचा वापर आहे ना आत्म्याला परमात्म्याकडे नेण्यासाठी करायचा असतो आणि भक्तीसाठी ओके हा फरक आहे माताजी पुढची स्लाइड घ्या हा इथं पण दाखवलंय बघा वृद्धापकाळ काळ आला मग परत आईच्या पोटातून परत पुढचा शरीराचा प्रवास सुरू होतो पण किती प्रवास जेव्हा मनुष्य जन्म मिळतो तेव्हा आपण आपलं म्हणून मी तुम्हाला म्हंटल ना तुम्ही मनुष्य आहात तर तुम्ही गीता शिकायला हवी हा घ्या माताजी पुढची स्लाइड कारण आपल्याला कळत की हे मनुष्य जन्म आपल्याला मिळतो हा कृष्णांशी जोडून घेण्यासाठी हा भक्ती सेवा करण्यासाठी से आता हे बघा प्रत्येकाच्या जीवनाचं हे चक्र आहे जन्म मग टीन एज येत मग आपण लग्न संसार मग मॅच्युरिटी सिनियरिटी मग मृत्यू हे प्रत्येकाच्या हे कुणाला चुकलेलं नाही स्थिर राहून चालत राहायचं चा, जीवन हा एक प्रवास आहे करत राहायचा आता त्यात कर्तव्य पुढे बरच आहे बघू आपण कर्तव्याच्या मार्गावर चालायचं असतं माताची पुढची स्लाइड घ्या हा हा पण दोन पॉईंट चौदा पण लक्षात ठेवा विसरायचे नाही हे फ्लो, क्रुष्णा। अरे कृष्ण हरे कृष्ण कोणतेय शीतोष्ण सुख दुःख दा अगा माईना नित्या स्वभारत हरे कृष्णा हे कुंतीपुत्र पुत्र आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप कायम रूपी स्वरूप आणि त्याचे योग्य वेळी गायब होणे हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे हरे कृष्णा हा बघा हे बघा तुम्ही कि नाही लक्षात ठेवायचं की अ जी सुख आणि दुःख असतात ना आयुष्यात ती येऊन जाऊन असतात आणि मुख्य म्हणजे ही एक गोष्ट पण लक्षात ठेवा की ती प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन जाऊन असतात ती पांडवांच्या पण आली तशी कौरवांच्या पण आली हम्म ती आपल्या ज्ञानेश्वरां वगैरे सारख्यांच्या पण आयुष्यात आलीत असे महात्म्यांच्या आयुष्यात आलीत विदूर वगैरे हे तर प्युअर प्युअर शुद्ध भक्त होते ह्यांच्या आयुष्यात आली त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःखही येऊन जाऊन असतात हा मग त्याला कृष्ण काय म्हणतात की ती हिवाळा आणि उन्हाळा ह्या दोन ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी आहे हा आपण त्यामुळे त्याने विचलित व्हायचं नाही आपण त्याच्यामध्ये ना हे राहायला शिकायचं हे इथं पूर्ण आलेलं नाहीये ते हे कोणते या तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी दुःख आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे हे भरतवंशा जा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे म्हणजे ती सहन करायला शिकायचं आता हेच झाड बघा अं पानगळतीच्या ऋतूत पूर्ण पानं गळून जातात वसंत ऋतू आला की नवी पालवी फुटते मग डेरेदार होतं वर्षा ऋतू मध्ये तर हिरवं हिरवगार असतं तर असं आपण सुख दुःख येऊन जाऊन असतात त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करायचाच इथं अर्जुन करतोय पण ती सहन करायला शिकाय म्हणजे त्याने विचलित व्हायचं नाही आता मी अर्जुन जसं इथे सगळं सोडून बसला तसं नाही करायचं त्यातनं बाहेर पडायचा मार्ग बघायचा हा ती येऊन जाऊन प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात हा मग पुढची स्लाइड घ्या हे बघा हा चार ऋतूंमध्ये काढलेला एकाच झाडाचा चित्र आहे फोटो आहे बघा तर बघा ते कसं इकडे पालवी आली आहे मग डेरेदार हिरवेगार झाली मग त्याच्यानंतर पिकायला लागली ती पानं मग शिशिर मध्ये तर पूर्ण पानगळतीच होऊन गेली हा मग पुन्हा नवीन पालवी येते तर असं असतं काय तुम्ही मोठ्या सुखदुःखाने विचलित ए, व्हायचं ए नाही बघा येऊन ए जाऊन असतात हा हा घ्या माताजी पुढची हे वा ए तुम्ही वाचा हा जरा पाणी आलं मी फक्त मोटर सुरू करून येते आमची वाचा माताजी हरे कृष्ण ज... न जायते म्रियते वा कदाचिन नाय भूत्वा अजो नित्य शाश्वत य पुराणो न हंते हन्यमाने शरीरे हरे कृष्ण आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही तो जन्मजात चिरंतर सदैव आहे हरे कृष्ण हा हरे कृष्ण तर हे पण बघा हे थोडं आत्म्याविषयीचं ज्ञान दिलेलं आहे की आत्माचे गुणधर्म काय आहेत तर तो सच्चित आनंद आहे ऍक्च्युली कृष्णांना म्हणतात बघा सच्चिदानंद रूपाणी तसा आपला आत्मा त्यांचा असा कण अंश आहे ना त्यांच्यातनं आलेला आहे त्यामुळे आत्मा पण कसा असतो सच्चित आनंद हा पण आत्म्याचा तत्वत थोडे गुणधर्म बघा त्याचा जन्म मृत्यू नाही कारण तो कृष्णांपासून आलाय तो शरीर फक्त बदलत राहतो त्याला प्रत्येक शरीरात ओढ असते फक्त कृष्णांकडे जायची बाकी त्याला जन्म मृत्यू नसतो हा आ, तो म्हणजे जन्मजात चिरंतन आणि सदैव हा म्हणजे जन्म मृत्यू नाही तो कायम असतोच एक मिनिट थांब हा तिथलं तुम्हाला कळणार नाही ट्रान्सलेशन इंग्लिश मधून डायरेक्ट केलेलं आहे हा तो अजन्मा सनातन आणि नित्य अस्तित्व अस्तित्वात असणारा पुरातन आहे त्या शरीराचा नाश झाला तरी त्याचा होत नाही हा कारण तो कृष्णांपासून आलेला आहे त्याला तिकडे जायची ओढ असते तो शरीर बदलतो हे शरीर सोडतो पुढच्या शरीरात जातो हा जो सांगतोय ना अर्जुन की मी माझ्या गुरु हत्येचं वगैरे तिथं ते त्याचं हे स्पष्टीकरण आहे की ठीक आहे तू त्यांचं शरीर मारशील आत्मा नाही मारणार आहेस असं ते कृष्ण सांगताय की आत्मा हा कधीही मरत नाही तो अमर आहे हा घ्या माताजी पुढची स्लाईड हा ऍक्च्युली पुढे आहे श्लोक एक मिनिट हा मी वाचून दाखवते इथे हरे कृष्ण वासा सिजीरणा यथा विहा नवानी गृहाणी नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्ण अन्यानी संयती नवीनी देहा देही पुढं असणार त्याचं ट्रान्सलेशन तर कसं आहे माहिती आहे हा बरं हे आधी एक वाचा माताजी मग आपण परत मागे जाऊ हरे कृष्ण जसे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते जुनी वस्तू सोडून वस्त्र सोडून देते त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो अरे आता मागच्या आणि चिखलात पाय घसरून पडलात तर तुम्ही काय करणार घरी येणार आणि ते कपडे बदलणार होय की नाही तर आत्मा पण असाच असतो जेव्हा शरीर म्हातार होत हे म्हणजे त्याला काही करता येत नाही वयाच्या मानाने मग शेवटी आत्म्याला हे शरीर बदलावं लागतं तसा तो शरीर बदलून पुढच्या शरीरात निघून जातो हम्म आता जी पुढची स्लाइड घ्या म्हणजे असा ना तो खूप प्रवासात असतो चौऱ्याऐंशी लाखच्या आता इथं बघा हा कि हा मुलगा काहीतरी खाताना डाग पडलाय त्याच्या ड्रेसवर तर त्याने तो शर्ट घात काढला आणि दुसरा शर्ट घातला तसा म्हणजे हा धुवायला तुम्ही टाकालच ना तसं आत्मा पण जेव्हा हे त्याला पण हे शरीर सोडावं लागतं हे शरीर साथ द्यायचं बंद झाल्यावर मग इथं कसं आहे ना आता समजा एखादा अ माणूस पाण्यात बुडतोय आणि कोणतरी वाचवायला गेलो आणि त्याने पुढची स्लाइड घ्या त्याने खूप छान जॅकेट घातलंय खूप महागड असं हे बघा इथं घातलंय तसं त्याने खूप महागड काहीतरी जॅकेट घातलंय पण हा पाण्यात बुडतोय आणि तुम्ही कोणतरी वाचवायला गेलात तर वाचवणारा काय वाचवणार सांगा त्या बुडणाऱ्या माणसाला वाचवेल की त्याचे जॅकेट वाचवायचा प्रयत्न करेल तर आपण माणसाला वाचवायचा प्रयत्न करू ना तसा आहे आपण वरच्या शरीराकडेच लक्ष देतोय आपण आत्म्याकडे देत नाहीये लक्ष तर आपला प्रयत्न हा आत्म्याच्या आनंदासाठी असायला हवा हम्म इथं जसं जॅकेट आहे ना तसं हे आपलं वरचं शरीर असतं हा घ्या माताजी पुढचे स्लाइड हे पण आत्म्याचे गुणधर्म आहेत तुम्हाला माहित असेल हरे कृष्ण पावक मारुत हरे कृष्ण कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधी आत्म्याचे कधीही तुकडे करता येणार नाही त्याला आगी जाऊन टाकता येऊ शकत नाही पाण्याने ओलेख होऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकवले जाऊ शकत नाही हरे कृष्ण ओके हे पण आत्म्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे अर्जुनाला काय सांगतायत कृष्ण की तू नसतं दुःख करून घेऊ नको की मी त्यांना मारेन मारेन हा तू शरीर मारशील आत्मा तर मारू नाही शकणार आहेस त्याला शस्त्राने त्याचे कधी कर तुकडे करता येत नाहीत त्याला आगीत जाळून टाकता येत नाही तो पाण्याने ओला होत नाही तो वाऱ्याने सुकविला जाऊ शकत नाही हा हे आत्म्याचे गुणधर्म आहे हा घ्या माताजी पुढची स्लाइड हा वाचा हरे कृष्ण हतो वा प्राप्त सी स्वर्ग जित्वा वा भक्षणी मही तत्मा दृष्टी कौंतेय युद्धाय कृत इच्छय हरे कृष्ण हे कुं हे कुंतीच्या मुला एकतर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील म्हणून उठून दृढ इच्छाने लढ हरे कृष्ण हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे इथं कृष्ण काय सांगतायत ह्याच्या तुम्हाला किड्स व्हायचे ना थोडे मधले श्लोक हे घेतलेले गे, गे, नाहीये तर कृष्ण काय सांगतात की मा मी सांगतोय की तुझ्या कर्तव्य लढणं तर तू लढ हा कृष्ण काय सांगतायत तू लढ आणि कर्तव्याच्या मार्गावर मनुष्याने चालायलाच हवं तुम्ही कर्तव्य सोडून पळून जाऊ शकत नाही आता तुम्ही शिकणारी मुलं आहात तर शाळेत जाणं अभ्यास पूर्ण करणं किंवा पुस्तकं वाचून अभ्यास करणं शिक्षक शिकवताना लक्ष देणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे तुमचं कर्तव्य आहे ह्या वयात हेच करायचं असतं तुमचं आता ब्रह्मचारी आश्रम सुरू आहे म्हणजे ज्यात ज्ञान मिळवायचं असतं तर हेच करायचं असतं मग हे तुमचं कर्तव्य आहे ना हे तुम्ही करायला हवं ते कृष्णावरला आता इथं अर्जुनाला काय सांगतायत की तुझं कर्तव्य काय लढणं मग तेव्हाच युद्ध कसं असायचं एकतर दोन योद्धे लढताना एक कोणतरी त्यातला ठार होईपर्यंत ते युद्ध चालायचं हा मग कृष्ण काय सांगताय तू लढायचं तुझं कर्तव्य कर फळाची अपेक्षा म्हणजे ते बाकीचं सगळं माझ्यावर सोडून दे तू फक्त तुझं कर्तव्य कर मग लढताना दोन गोष्टी होऊ शकतात एकतर तू रणांगणावर ठार होशील हा किंवा तू जिंकशील हम्म दोन गोष्टी होणार मग जर का ठार झालास तर कर्तव्य करताना करता जेव्हा मृत्यू येतो तेव्हा स्वर्गीय ग्रह ही मिळतात म्हणजे स्वर्गात ऑटोमॅटिक जातो माणूस हम्म त्यामुळे स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील आणि जर का युद्ध करून जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल म्हणून ऊठ आणि दृढ निश्चयाने लढ इथं तुझा तोटा कुठलाच नाहीये हम्म आता जी पुढची स्लाइड घ्या दाखवलंय बघा त्यांनी हे बघा ते काय सांगतायत ऊठ आणि लढ लढताना मृत्यू जरी पावलास तरी स्वर्ग सुखाचा आनंद घेशील जर का जिंकलास साम्राज्य मिळेल पण कर्तव्य कर असं सांगतायत ते कर्तव्याचा मार्ग सोडू नको हा माताजी पुढची स्लाइड हरे कृष्ण हा तुझे हाँ, तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते अरे कृष्णा आता बघा हा जर का इथं दोन व हेनी म्हणजे किती गहिर ज्ञान आहे बघा एक आई आहेत कृष्ण म्हणजे आई सारखे आहेत बघा ते काय सांगतायत कि आता मान्य आहे हा शुद्ध भक्त होता अर्जुन हा तो म्हणून त्याला दुसऱ्यांविषयी दया करुणा वाटत होती हे अर्जुनाची बाजू झाली कृष्ण काय सांगतायत तू जर का युद्ध केलं नाही शस्त्र असे टाकून इथन निघून गेलास तर तुझे शत्रू आहेत ते तुला काय म्हणणार ते म्हणणार आहेत का दुर्योधन की नाही नाही अर्जुनाने मला बाबा जिवंत मी राहावा म्हणून माझ्यावर दया केली आणि मला सोडून दिलं म्हणूनच आम्ही आहोत असं म्हणणार नाहीत शत्रू काय म्हणणार कि अर्जुन किती भित्र आहे बघा अर्जुन आम्हाला घाबरला आणि रणांगण सोडून पळून गेला म्हणजे तुला ते निंदनीय शब्द बोलतील तुझ्या क्षमतेचा तिरस्कार म्हणजे आम्हाला घाबरला अर्जुनात काय गट्स म्हणजे त्याची काही क्षमताच नव्हती असं म्हणणार आणि मग अर्जुनाला कृष्ण विचारतायत की ह्यापेक्षा वेदनादायक तुझ्यासाठी काय असू शकत हा म्हणजे युद्ध करण्याचं दुःख इतकं नाहीये की जेवढं हे मानहानीने जगणं होईल सगळे जण चिडवणार की हा रणांगण सोडून आम्हाला घेऊन पळून गेला हा म्हणून ते म्हणतात की त्यामुळे आणि युद्ध कर हा अशा शब्द सहज नाही होणार तुला ह्याच्यापेक्षा वेदनादायक आणि काय असणार घ्यावा ती पुढची स्ला आणि वाचा विक्रम प्रय प्रयत्वायो विद्यते कल्पमाप्य धर्मस्य त्रायते महत भयात हरे कृष्ण या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते हरे कृष्ण हा बघा हा इथं कृष्णाला काय सांगायचंय की ऐ बघ अर्जुन कर्तव्याच्या मार्गावर जेव्हा मनुष्य चालतो ना हा तेव्हा ना ह्या प्रयत्नात आपलं कुठलंच नुकसान होत नसतं आता इथं अर्जुनाला सांगतायत की जर का तू तुझं काय नुकसान आहे तू जर का कर्तव्य पालन करताना मृत्यू पावलास तर स्वर्ग सुख मिळतील आणि जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल पण तुला ह्याच्यात काय तुझं तोटा काहीच नाही आहे ना आता प्रॉब्लेम जिथं असतो आता तुम्ही म्हणणार मग माताजी तोटा नक्की काय असतो हा तर इथं मनुष्य जन्मात ना बाळानो तो हे असतो धोका धोका कुठला आहे मनुष्यांना अधपतन अधपतन म्हणजे काय असतं तुमच्या वस्तू जाणं हे अधपतन नसतं तुम्हाला आता मनुष्य शरीर आहे ना मग तुमच्या कर्मांमुळे जर का तुम्हाला पुढचा शरीर मनुष्याऐवजी प्राण्यांचा प्राप्त झाला तर अधपपतन असतं कारण होतं काय मग पुन्हा वाट बघावी लागते आत्म्याला की कधीतरी मला मनुष्य शरीर मिळेल आणि मग मी भक्ती करेन आणि मी जिथून आलोय तिथं मी परत जाईन हुँ? तर ह्या ह्याच्यात कृष्ण म्हणतात की बाबा अर्जुन तुझा काहीच तोटा नाहीये हा ह्या कर्तव्याच्या मार्गावरचा थोडासा सुद्धा तुम्ही प्रयत्न प्रगती कराल ना तर तुम्हाला ह्या सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकतो म्हणजे अधपतनापासून वाचवू शकते इथे गोष्ट आहे तर कृष्ण कसे मायाळू आहेत बघा ते एक उंदीर असतो तो आता खाणं शोधत रात्र सगळे म्हणजे मंदिरातला भटजी सगळं बंद करून ते निघून जातात आणि देवासमोर दिवा असतो ना हा रात्री सगळं बंद झाल्यावर खाणं शोधायला येतो आणि त्याला तो दिव्यातली वात दिसते मग हा काय करतो तेव्हा ते बऱ्यापैकी तेल संपलेलं असतं शेवटची नुसती अशी जळते ती वात शिल्लक असते हा येतो आणि ती वात तोंडात घेतो आणि ना जी आता कृष्णांचा अर्च विग्रह असतो ना त्याच्या भोवती ती वात खात खात असं तोंडात धरून एक प्रदक्षिणा म्हणजे गोल फिरतो त्या मूर्तीच्या पण कृष्ण काय समजतात माहिती आहे की हा आ, आ, जो हा जो हातात दिवा घेऊन माझ्याभोवती एक प्रदक्षिणा काढली आणि त्यामुळे ह्या ह्याला अ ह्या उंदिराचा ते उद्धार करतात म्हणजे पुढचा जन्म त्यांना मनुष्याचा मिळतो ह्या उंदराला हा म्हणजे आता एवढे प्रेम म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये जे काय कराल काल आपण चिमणीची पण गोष्ट बघितलेली तर कृष्ण ती स्वतःची सेवा म्हणूनच हे से करून घेतात समजून घेतात हा त्यात आपलं कुठलंही नुकसान नसतं तुम्ही हरिनाम जप केलात तर कुठलं नुकसान आहे आपलं हम्म उलट कृष्ण स्वतः म्हणजे आनंदित होतात की हा हा भक्त माझी आठवण काढतो आणि आत्म्याचा आनंद तर तो तुम्ही जप करून बघा हा घ्या माताजी पुढची स्लाइड म्हणून ते अर्जुनाला सांगतायत की इथं तुझं थोडासा सुद्धा जे करशील त्याने तुझी प्रगतीच आहे आता बघा खारुताईने तुम्हाला ही गोष्ट माहित आहे ना खारुताई पण राम सेतू बांधताना आपण कस एकट बसायचं मदत न करता म्हणून दगड घेऊन मधी मधी जात होती एवढू उडूस टाकायला पण ते वानरांना काळजी वाट होती ना पायाखाली आली आणि पाय वगैरे पडला तर ही कशी छोटुकली आहे मग तर ते बाजूला बाजूला करत असतात मग राम बघत असतात राम बघा तिला उचलून पण घेतात हा आणि किती फेमस आहे ही खारुताईची गोष्ट प्रत्येक वेळेस आपल्याला आठवते आणि तिच्या पाठीवरून ती तुम्हाला माहित आहे ना ती तीन पट्टे आहेत ना ती रामाने फिरवलेली बोट आहेत रामांची ती उठली आहे तर असं आहे छोट्यातली छोटी सेवा पण कृष्ण बघत असतात राम कृष्ण ते हृदयातच आहेत आपल्या हम्म आपण त्यांना फसवू नाही शकत आत्म्याच्या शेजारी परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवामध्ये त्यामुळे तुमच्या श्वासान पर्यंत सगळ्याचे त्यांना माहिती असते त्यांना सगळं कळत हा तर आता छोट्या छोट्या सेवा किती मौल्यवान पुन्हा हनुमानाने नेहमी स्वतःची ओळख पण हनुमान मी कोण रामाचा दास असे करून द्यायचे आणि हनुमानाने किती किती मोठी कार्य केली रामांना मदत करण्यासाठी हा घ्या माता पूजा आणि रामाने पण त्यांना ह्या खारुताईला दिलं तसंच हनुमानांना पण बघा सुंदर कांड आहे रामायणामध्ये तुम्ही ते वाचा रामाने पण हनुमानांना हनुमानात किती -किती सम राम बाम मम प्रिय भरतही सम म्हणून सांगितलंय की नाही म्हणजे भरता एवढंच आहेस म्हंटले तुम्हाला हम्म आणि मग आता झालं आपला अध्याय झाला तर लक्षात ठेवा की कलियुगाचा म्हणजे ना आता हे पुढच्या स्लाय अध्यायांमध्ये डिटेल आहे की प्रत्येक युगाचा एक युगाचा धर्म असतो तसा कलियुगाचा धर्म काय सांगितलाय पवित्र हरिनाम जॉब हा त्यामुळे तुम्ही पण जॉब करा आनंदी राहा ही मुलं बघा कशी करतायत हा आणि ह्या बघा आता इथे नेदरलँड हा जो देश आहे ना तिथं शाळेमध्ये गीतेचं ज्ञान देणं हे कंपल्सरी आहे तर बघा ते छोटे छोटी मुलं कशी गीता घेतली -गीत आहे हातात हा झाले घ्या माताजी पुढची स्लाय तर आपण आज काय शिकलो आपण हे शरीर नाही आपण आत्मा आहे आत्मा कुठं असतो हृदयामध्ये स्थित असतो आपण आत्मा पाहू शकत नाही का तर त्याचा आकार बघा केसाच्या टोकाच्या दहा हजारावा भाग एवढा आत्म्याचा आकार असतो हा त्यामुळे आपण पाहू शकत नाही घ्या माताजी पुढची स्लाई ओके okay. तर आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आणि कृष्णासाठी केलेली छोटी सेवा सुद्धा कधीही गमावत नाही हा हे आपण आज बघितलो आणि ते दोन पॉइंट तेरा चौदा श्लोक आले बघा तुम्ही हे श्लोक विसरू नका जीवनात सुख दुःख येऊन जाऊन असतात आपण स्थिर राहायला शिकायचं हा चालेल झाला आपला अध्याय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे